नमस्कार मित्रांनो मी अक्षय गोले तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोले मध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकवरचा पुढचा प्रश्न पण तत्पूर्वी या आधीचे जर आपले प्रश्न मिस झाले असतील तर या वरती दिलेल्या आय बटनवरती नक्की क्लिक करा तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात आजचा प्रश्न काय येते सो मित्रांनो आजचा जो प्रश्न आहे तो असा आहे अ पार्टिकल ऑफ मास वन के जी इज ट्राईट टू मीटर लॉंग स्ट्रिंग टू परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी मिनिमम स्पीड ऑफ अ पार्टिकल इज फाइव्ह मीटर पर सेकंड कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट स्टेटमेंट पी आहे मॅक्सिमम स्पीड मस्ट बी फाईव्ह रूट फाईव्ह मीटर पर सेकंड अँड स्टेटमेंट क्यू इज The difference between the maximum and minimum tension along the string is 60 Newton. options only statement p is correct. Option B is only statement Q is correct. Option C is both statements are correct and option D is both statements are wrong. सो so, आपल्याला काय सांगितलंय आपल्याला सांगितलंय की एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास आहे वन के जी जो वन पॉईंट टू मीटर लॉंग स्ट्रिंगला आपण अटॅच केलेला आहे आणि ज्याच्या ज्याच्यापासून आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहोत सो so, त्याचा मिनिमम स्पीड आहे फाईव्ह मीटर पर सेकंड ओके okay, so uh, सो मिनिमम स्पीड एखाद्या ऑब्जेक्टला मिनिमम स्पीड कधी असतो जेव्हा तो वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा सो जेव्हा पार्टिकल हा टॉप मोस्ट पोझिशनला असतो तेव्हा त्याची जी वेलॉसिटी आहे ही मिनिमम वेलॉसिटी आहे किंवा त्याचा जो स्पीड आहे हा स्पीड मिनिमम असतो ओके सो इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन पार्टिकल पोजेस मिनिमम वेलॉसिटी ऍट अ टॉप ऑर मिनिमम स्पीड ऍट अ टॉप सो तो जो आहे टॉप इज इज इक्वल इक्वल टू टू वी मिनिमम ॉपची वेलॉसिटी किती असते टॉपला वेलॉसिटी किती असते सो ती आहे रूट ऑफ आर इन टू जी जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे फाईव्ह मीटर पर सेकंड करेक्ट आहे आता आपल्याला विचारलंय स्टेटमेंट पी जो आहे तो आहे की मॅक्सिमम वेलॉसिटी इज सो आपल्याला मॅक्सिमम वेलॉसिटी काढायची आहे सो एखादा पार्टिकल जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची जी वेलॉसिटी आहे स्पीड आहे तो मॅक्सि टॉप पॉईंटला तो सगळ्यात कमी आहे आणि बॉटम पॉईंटला तो सगळ्यात जास्त so, so, आहे सो आपल्याला असं म्हणता येईल की पार्टिकल पझेस मॅक्सिमम स्पीड ऑर वेलॉसिटी ऍट बॉटम सो वेलॉसिटी अॅट बॉटम काय आहे सो ती आहे मॅक्सिमम वेलॉसिटी विच इज इक्वल टू रूट ऑफ फाईव्ह इन टू आर जी सो हे स्टेटमेंट आपल्याला असं लिहिता येईल का वी मॅक्स इज इक्वल टू रूट ऑफ फाईव्ह मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ आर्जी पण रूट ऑफ ची व्हॅल्यू म्हणजे मिनिमम वेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे ती आहे फाईव्ह मीटर पर सेकंड सो इथे जस्ट रूट ऑफ आर्जी च्या ऐवजी फाईव्ह व्हॅल्यू टाकली तर आपल्याला मिळून जाईल मॅक्सिमम वेलॉसिटी विच इज इक्वल टू फाईव्ह रूट फाईव्ह मीटर पर सेकंड सो याचाच अर्थ काय याचाच अर्थ आपल्याला स्टेटमेंट पी जे दिलेलं आहे हे स्टेटमेंट पी करेक्ट आहे आता आपण बघूयात स्टेटमेंट क्यूच्या बद्दल सो स्टेटमेंट क्यू आपल्याला सांगताय की टेन्शन जे आहे या टेन्शन मधला डिफरन्स मॅक्सिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शन मधला जो डिफरन्स आहे तो सिक्स्टी न्यूटन आहे असं स्टेटमेंट क्यू आपल्याला सांगताय सो आपल्याला ते चेकआउट करायचं सो आपल्याला माहितीये की द डिफरन्स बिटवीन द मॅक्सिमम टेन्शन अँड मिनिमम टेन्शन काय आहे सो आपल्याला लिहिता येईल मॅक्स मायनस टी मिनिमम इज इक्वल टू सिक्स टाइम्स एन जी एम इन टू जी सो so, आपल्याला माहिती आहे की मास ऑफ ऑब्जेक्ट दिलेला आहे वन के जी अँड ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर सो डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शनची व्हॅल्यू झाली सिक्स्टी न्यूटन सो ऑबियसली स्टेटमेंट क्यू जे आहे हे स्टेटमेंट क्यू दोन्ही करेक्ट आहे स्टेटमेंट क्यू जे आहे ते पण करेक्ट आहे सो याचाच अर्थ काय सो बोथ स्टेटमेंट आर करेक्ट हे जे दोन्ही स्टेटमेंट आहेत हे दोन्ही स्टेटमेंट आपले करेक्ट आहेत सो so, इथे फक्त पी झालेलं आहे त्याच्याऐवजी आपण क्यू करूया सो स्टेटमेंट क्यू इज ऑल्सो करेक्ट सो बोथ स्टेटमेंट आर करेक्ट सो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा या पुढचा व्हिडिओ आपण कुठल्या टॉपिक वर बनवायचा ते देखील खाली आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन वरती हिट करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद